अच्छा या कार्यक्रम अच्छे प्रमुख एनई एम्बेसडर ऑफ चाइना काउंसिल जनरल सीनेट मलिक माधवजी भंडारी साहेब डॉक्टर राजन बोरकर वाइस चांसलर संजय जी देशमुख सिद्धार्थ कुलकर्णी माझ्या सोबत आलेले माझे सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर आदरणीय विजयकुमार काळम पाटील माझे बरोबर सभागृहामधले व्हाईस मेयर उपमहापौर प्रवीण डोंगरेजी सर्व चायनावरून आलेले सर्व डेलिगेशन्स ॲम्बॅसडर्स या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व डेलिगेशन्स पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी थोडंसं मराठी आणि थोडंसं इंग्लिश बोलणार आहे. निहाओ ओद मिंग्स शीर. 1942 सालामध्ये सर देशमुख सर दुसऱ्या महायुद्धात डॉक्टर कोटणीस यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेचा या ठिकाणी मानवतावादी कार्याबद्दल जे मायो झेडोंग यांनी जी श्रद्धांजली पत्र लिहिलेलं आहे कॅलिग्राफ चीन सरकारने या बाबतीमध्ये जे प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी पहिल्यांदी सोलापूरची मेयर म्हणून आणि सोलापूरच्या वतीनं मी पहिल्यांदी चीन सरकारचं मनापासून अभिनंदन करते. कारण जे पत्र आमच्याकडे होतं त्याचे जे ते डिस्ट्रॉय झालेलं होतं म्हणजे ते तुकडे तुकडे होत होते. आमच्या सोलापूरच्या कमिशनरने जेव्हा आम्ही चीनला गेल्यानंतर त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की आमच्याकडे हे जे पत्र दिलेलं आहे 75 वर्षापूर्वीचं ते पत्र आहे आणि त्या पत्राला आपण जर थोडंसं वेगळ्या पद्धतीने जर हे करून दिलं आमच्याकडे तर ते आम्हाला आमच्या अविस्मरणीय ह्याच्यामध्ये आमच्या फोटोग्राफ्समध्ये ठेवता येईल आणि ते जगाला एक प्रेरणा देणारं ठरेल. आणि त्याप्रमाणे त्यांनी आमची मागणी मान्य केली आणि ते पत्र आम्हाला त्या पद्धतीनं करण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. वास्तविक पाहता डॉक्टर कोटणीसांचं कार्य तर खरं तर हे सोलापूरकरांसाठीच हे भूषणावस नाही आहे, पूर्ण भारत देशासाठी पण नाही आहे. जगामध्ये डॉक्टर कोटणीस हे अविस्मरणीय व्यक्ती म्हणून आज गणली जाते आणि त्या सोलापूरचे डॉक्टर कोटणीस सुपुत्र होते आणि त्या सोलापूरची मेयर आणि आमच्या डेलिगेशन आमच्यावर आलेलं आहे. त्याबद्दल मला या ठिकाणी खरं तर अभिमान वाटतो की आपण या ठिकाणी बोलून आमचा पण या ठिकाणी गौरव केलेला आहे. मला या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं की जे आम्ही जेव्हा चीनला गेलो आमचं डेलिगेशन तेव्हा आमचं चीनच्या सरकारने एवढं अंतकरणापासून सत्कार केला आणि आम्हाला असं जाणीव होऊ दिली नाही की आम्ही भारतामधनं आलो आहे. आमचं सगळं खाणं पिणं सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांची आमची सेवा केली आणि आमच्या सोलापूरला दरवर्षी चीन सरकारकडनं आमच्याकडे आम्हाला निधी मिळतो. आमचा दुष्काळी भाग असल्यामुळे आम्हाला आता मधल्या काळात आम्हाला 20 लाख रुपये बोरसाठी मिळाले आणि हे आम्ही ह्या ठिकाणी खरं तर आम्हाला अभिमान वाटतो की चीन सरकारला आमच्याबद्दल इतकं आहे. जे चीनच्या देशामध्ये स्मारक बघितलं मी डॉक्टर कोटणीसांचं ते अवर्णनीय आहे. ते आमच्या सोलापूरमध्ये आम्ही तसं करण्याचा प्रयत्न करतो आणि वारंवार हे चीनचे डेलिगेशन्स आमच्याकडे येतात आणि त्या ठिकाणी आम्हाला विचारतात की तुमच्या काही प्रॉब्लेम्स आहेत का, तुमच्या काही समस्या आहेत का, आणि त्या पद्धतीने ते आमच्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या ठिकाणी मला चीनमध्ये गेल्यानंतरही असं वाटलं नाही की आपण परक्या देशामध्ये आलो, इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी हँडल केलेलं आहे. डॉक्टर कोटणीस हे आमच्या सोलापूरचे सुपुत्र आहेत आणि चीन देशामध्ये त्यांनी अहोरात्र काम केल्यानंतर त्यांचा जो इतिहास झालेला आहे तो जागतिक लेवलवरती कधी न पुसता येणार आहे, तो सुवर्ण अक्षराने लिहिणार हा इतिहास आहे. एवढंच या ठिकाणी सांगते. आणि मी जे बोललेले मगाशी म्हणजे ते भाषणामध्ये काही थोडंसं इकडं तिकडं झालं असेल, आपण सगळे सुज्ञ आहात ते समजून घ्याल, पण मराठीमध्ये बोलल्याशिवाय ते बरं वाटत नाही म्हणून मी मुद्दामून या ठिकाणी मराठीमध्ये बोललेले आहे. कारण या ठिकाणी आपली मातृभाषा आहे आणि आपण आपली संस्कृती सोडायची नाही असं मला वाटतं. कारण मी एक प्राध्यापिक आहे, मी चीनमध्ये सुद्धा माझी संस्कृती सोडली नाही, मी मराठीत तिथं पण बोललेले आहे. ट्रान्सलेशन करणारे करतात, कारण चीनमध्ये ते बोलतात आपल्याला काहीच कळत नाही, मग आपलं मराठी त्यांना कळाय कळो किंवा नाही कळो, आपण आपलं मराठीमध्ये बोलावं आणि आपल्या भावना व्यक्त कराव्यात या हेतूने या ठिकाणी मिळाले मी या ठिकाणी बोललेली आहे. आपण त्या सगळ्यांनी मनापासून ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फॉर द बेनिफिट ऑफ ऑडियन्स फ्रॉम चायना आय जस्ट वॉन्ट टू सेफ few words what Madam Mayor has just narrated, and it has been a very inspiring speech that she has just concluded.
what she was trying to say was that the place from where Dr. Kotnis spent his childhood, she is very honored to be the mayor of the same city from where Dr. Kotnis migrated to China and spent his whole life in service of the people from China, particularly the war victims, to bring them to natural state by providing medical aid. And therefore, when she had gone to China, there was a tremendous welcome from Chinese government, and she never felt that she was staying in China for the days that she spent there. In fact, the entire hospitality, including the food, was provided to her, which she normally eats in India. And that was a very unique feature of the Chinese hospitality, which she still cherishes. She has also been expressing her grateful thanks to the Chinese government, not because from every delegation of China visiting India, they visit Solapur and would like to see the monument that is created by the government of Maharashtra in memory of Dr. Kotnis, but also the Chinese government realizing the difficulty in terms of geographical and environmental situations in Solapur district has been providing financial support for overcoming the drought conditions, and recently they received a grant of 2 million rupees for creating bore wells so that the water availability in the city and the adjoining villages can be restored. So she has been extremely delighted to welcome the delegations from China, and also the particular initiative of ORF in restoring the handwritten letter by Mao Zedong, who had written in appreciation of contribution of Dr. Kotnis. And it was a condolence letter written by him about 75 years ago, which was in possession of the municipal corporation of Solapur. And on the request of the mayor, the government of China took initiative in restoring that particular letter with the help of their expert calligraphists. And today, the occasion on which this particular calligraphic format of the letter is going to be unveiled, she wants to express her joy and happiness and satisfaction for the unique contribution of Chinese government in restoring this heritage, which they will cherish forever. And therefore, she also mentioned that when we have a strong feeling of our nation, the nationalist feeling, we always should speak in our own language. And she has taken inspiration from the Chinese people. Wherever they go, they speak in Chinese, and they are translating the language in which they are delivering their speeches. And that is why she also felt with courage she should speak in her own Marathi language, so that it can also be translated and communicated to everybody. And that is how we should always have our spirit of nationalist nature alive. And therefore she also said that I am really grateful that you have listened to me patiently, and that's how she told me that I should translate what she has spoken for the benefit of everybody. So thank you so much.